कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेवकांचा जळगाव जिल्हा परिषदेच्या वतीनं संयुक्त मोर्चा। देशातील असंघटित क्षेत्रातील कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत तसेच मध्यवर्ती सरकारचे कामगार विरोधी धोरणाविरुद्ध दिनांक 8 आणि 9 जानेवारी 2019 रोजी देशातील केंद्रीय कामगार संघटनांनी 2 दिवसीय देशव्यापी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे। सदर संपामध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना आणि आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक संघटना सहभागी होणार आहे, म्हणून संपाची नोटीस तसेच अंगणवाडी कर्मचारी आणि स्वयंसेविका यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यासाठी दिनांक 7 जानेवारी 2019 रोजी जळगाव जिल्हा परिषदेवर संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी पाटील आणि युवराज बेसाने यांच्या नेतृत्वाखाली GS ग्राउंड येथून दुपारी 1 वाजता अंगणवाडी कर्मचारी आणि आशा कर्मचारी यांच्या संयुक्त मोर्चा काढण्यात आला आणि अंगणवाडी कर्मचारी आणि आशा कर्मचाऱ्यांच्या खालील प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला सादर करण्यात आले। सदर मोर्चा यशस्वीतेसाठी मीनाक्षी चौधरी, मंगला नेवे, चेतना गवळी, सविता महाजन, पुष्पा परदेशी, संगीता निंबोरे, शकुंतला चौधरी, रेखा नेरकर, रमा अहिरे, सुनंदा नेरकर, उज्ज्वला पाटील, कल्पना भोई, भागीरथी पाटील, आशा पोहेकर, साधना पाटील, बेबी पाटील, शोभा जावरे, कुशद तडवी, सरला पाटील, आशा जाधव, रत्ना सोनवणे, अक्का सपकाळे, वंदना कंगरे, नंदा देवरे, सुनीता नेतकर, सुरेखा पाटील, शुभांगी बोरसे, सविता वाघ, ज्योती पाटील, सुलोचना पाटील, सुरेखा मरे, मीना गढरी यांनी प्रयत्न केले। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी ईश्वर महाजन, अमळनेर।